नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर कव्हर स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बेनिफिशरी स्टेटस तुम्ही नवीन पद्धतीने कशाप्रकारे पाहू शकता अगदी स्टेप बाय स्टेप ए टू झेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार कारण तुम्हाला माहीतच आहे बेनिफिशरी स्टेटस जर पाहायचं असेल तर तुम्हाला आधी मोबाईल नंबर माहीत पाय होता तर आता तुम्ही कशाप्रकारे अगदी घरी बसून स्वतः तुमचं बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकता हे सर्व काय आपण ए टू झेड प्रोसेस बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा तुम्हाला इथं ऑफिशियल वेबसाईट राहायचे याचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर बघा खाली यायचं तुम्हाला फार्मर कॉर्नरमध्ये त्याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस एक लिंक दिसेल त्यामध्ये बघा तुम्हाला आता परत इथं नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं नो युअर रजिस्ट्रेशन नंबर यावर क्लिक केल्यानंतर बघा सर्च बाय तुम्हाला इथं आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे फक्त तुम्ही आधार कार्डने इथं तुमचे डिटेल शो करू शकता बघा तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे कॅपच्या कोड फिल करायचं आहे आणि त्यानंतर घेत मोबाईल ओ टी पी या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथं गेट डिटेल्स या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला ओ टी पी वगैरे काही लागणार नाही गेट डिटेल्स या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा तुमची इथं डिटेल येणार आहे बघा तुमचं नाव पाहायचं आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर चेक करायचा हा तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केल्यानंतर बघा वरती तुम्हाला परत इथं बॅक बटन दिसत असेल बॅक बटनवर क्लिक करायचं आहे परत तुम्हाला इथं फार्मर कॉर्नरमध्ये बेनिफिशरी स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे बेनिफिशरी स्टेटसमध्ये आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर सर्व रजिस्ट्रेशन नंबर यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काय आता रजिस्ट्रेशन नंबर होता तो कॉपी केल्याला इथं पेश करायचा आहे त्यानंतर बाजूचा कॅपच कोड फिल करायचा आहे आणि त्यानंतर गेट डाटा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही बेनिफिशरी स्टेटस आहे तर मग तुम्ही इथे पाहू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला फक्त आधार कार्डने तुमचं बेनिफिशरी स्टेटस दोन हजार तेवीसमध्ये चेक करून घ्यायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र